महिलांचं सबलीकरण आणि महिलांच्या आरोग्याचा विचार करता केंद्र सरकारनं सुरू केलेल्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत दारिद्र्य अनेक कुटुंबांना स्वच्छ इंधन बेहतर जीवन या उद्देशानं मोफत एलपीजी गॅसचं वितरण गेलं या योजनेचा लाभ घेतल्यानं अकोल्यातल्या पासष्ट वर्षीय शांताबाईंच्या चेहऱ्यावर हास्य फुललं चुलीवरील स्वयंपाकासाठी लागणारी लाकडं गोळा करायला मैलोन्मैल पायपीट करणाऱ्या या आहेत शांताबाई शेगोकार अकोला जुन्या शहरातल्या शांतीनगर भागात त्यांचं हे मातीचं छोटंसं घर या घरात संसाराचा गाडा हकताना वयाची पासष्ट वर्ष कशी आणि कधी उलटून गेली हे त्यांनाही कळलं नाही घरच्या बेताच्या परिस्थितीमुळं शांताबाईंनी गॅस कधी बघितलाही नव्हता सासरच्या उंबरट्यावर पाय ठेवला तेव्हापासून ते चेहऱ्यावर सुरकुत्या येईपर्यंत चुलीनं त्यांची पाठ कधी सोडलीच नाही चुलीतून निघणाऱ्या धुरामुळं शांताबाईंना श्वसनाचा आजार झाला पण चुलीपासून सुटका मात्र झाली नव्हती आता मात्र चित्र पालटलं केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत त्यांना एलपीजी गॅस जोडणी मिळाली सोबत शेगडीसह इतर साहित्यही मोफत मिळालं चुलीवर स्वयंपाक करताना होणाऱ्या तासापासून आजीच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावर आता हास्य पाहायला मिळत आपच्या घरी गेस बाप्पा आम्हाला त्याच नाव येत नाही म्हणून साहेबांच्या नावाला भेटला आम्ही पहिल्या चकडीवर चुलीवर हो, स्वयंपाक करून राहिलो लय अडचण झाली आता तुमच्या भेटली म्हणून लागते आम्ही बरेच दिवसाचे आहे राहतो आम्हाला आता कोणती सवलत नाही भेटली हा गॅस भेटला फक्त आता याच्या पुढे जे सवलती आल्या ते आम्हाला मिळवा मोदी सरकारच्या इथून मोदीने आम्हाला दिला गॅस अभिनंदन आजोबांकडे पहिले गॅस नव्हता व त्यांना चुलीवरती स्वयंपाक करावा लागत होता आता त्यांना गॅस मिळाला आम्ही केंद्र शासनाच्या उज्ज्वलाच नव्हता आणि ज्यांची गॅस विकत घेण्याची कुवतही नव्हती अकोल्यातल्या अशा कुटुंबांच्या घरातही आज गॅस आहे चुलीच्या धुरापासून कायमची सुटका झाल्यामुळं आता या सर्व लाभार्थींच्या चेहऱ्यावर आनंदाची लकेर उमटली आहे आणि याचं सर्व श्रेय प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेलाच द्यावं लागेल